छोट्या पडद्यावरून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल बने आणि अभिनेत्री स्नेहल शिदम सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी स्नेहलने तिच्या सोशल मीडियावरून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बने बरोबरचा एक गोड फोटो शेअर केला होता. या फोटोने आणि त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या फोटोमुळे ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चाही रंगली आहे. पण आता मात्र निखिल बनेने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बने हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. तो सध्या पोस्ट ऑफिस उघडाय या मालिकेत झळकताना दिसत आहे. नुकतंच निखिलने इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने स्नेहल बरोबर काढलेल्या त्या फोटोबद्दल भाष्य केलं. सध्या मला या चर्चांवर काही बोलायचं नाही, पण मला सध्या खूप छान वाटतंय, कारण आम्ही दोघंही सध्या ट्रेंडमध्ये आहोत. आम्ही कॉलेजपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आम्ही नाटकांपासून एकत्र काम करतोय. आम्ही खूप दिवसांनी भेटलो की अनेकदा एकत्र फोटो काढतो. त्या दिवशी वनिताच्या लग्नात आम्ही भेटलो. चांगला कॅमेरा होता म्हणून फोटो काढला. माझा कधी नव्हे ते त्या दिवशी आयुष्यात एक बारा फोटो आला आणि तो अपलोड केला तर त्यावरून इतक्या बातम्या झाल्या. याच्या इतक्या बातम्या होतील असं मला वाटलं नव्हतं, पण ठीक आहे. आवडतंय की लोकांच्या आपण इतके मनात आहोत, त्यामुळे तुम्ही हव्या तितक्या बातम्या करा, आम्हाला काहीही हरकत नाही. आम्ही एकमेकांचे मित्र आहोत आणि तसेच कायम राहू, असे निखिल बने म्हणाला. दरम्यान निखिल बने व स्नेहल शिदमने अभिनेत्री वनिता खरातच्या लग्नात हजेरी लावली होती. लग्न सोहळ्यातील हा फोटो त्यांनी शेअर केला आहे. यावेळी ते दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून उभे आहेत. त्यावेळी स्नेहल ही लाजताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोला तिने परतीच्या फाडात ग धरला हात असा काळी जेंदला आरलं असं कॅप्शन दिलं होतं. या फोटोमुळे स्नेहल व निखिल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.